सॉरी दादूस, पण मला नाही वाटत की या सगळ्यामागे सावनी असावी. म्हणजे मला माहिती आहे किती वाईट आहे, कारस्थानी आहे, पण एका बाईच्या डिग्निटीला तडा जाईल असं ती नाही वागणार असं मला वाटतं. आणि हे बघ वहिनी, जे काही तुझ्याबरोबर झालं ते मला माहिती आहे की ते खूप वाईट झालं आणि मलाही त्याबद्दल खरंच खूप वाईट वाटतंय. आय एम रिअली सॉरी अबाउट इट. कदाचित मी एक इट्स ओके. एकतर तुला माफी मागायची गरज नाही आणि आपण हा विषय नको वाढवूया का? शेवटी आपलीच माणसं आहेत, आपण सोडून देऊया हा विषय. आईला कळलं ना खूप प्रॉब्लेम होईल. आणि दुसरी गोष्ट, फक्त आईच नाही, सागर तुम्हालाही सांगते, घरात बापू, मम्मी, सहतीताई कोणालाही यातलं काहीच कळायला नको. हां सावनी, तुझ्याबद्दलच सुरू आहे बोलणं. इतकी चांगली माणसं शोधून सापडणार नाही तुला. इतके दिवस इथे राहतेस, अजून आहेस 2-4 दिवस ना? इतक्या दिवसात तुला जमलं नाहीये, पण बघ तुला काही शिकता येते का यांच्याकडून? एवढं सगळं होऊन सुद्धा मुक्ता तुझी आणि आदित्यची चूक लपवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणासाठी? तर कुटुंबासाठी. तू मीरची बहीण आहेस म्हणून. आणि तू काय करतेस? तुला फक्त या पार्टीज आणि तमाशा एवढाच चालतो. सागर एक मिनिट, तोंबडे मारायची काहीच गरज नाहीये. सांगितलं ना मी तुला, झालेल्या प्रकरणात माझा अजिबात हात नव्हता. आणि आता कुठे मी नव्याने आयुष्य सुरू करणार आहे? मी आणि हर्ष सगळे प्रॉब्लेम फेस करून फायनली एकत्र येतोय आणि तेच सगळे विचार माझ्या डोक्यात सुरू आहेत. मग ज्या गोष्टींनी मी प्रॉब्लेम मध्ये अडकेन किंवा मला त्याचा त्रास होईल अशा गोष्टी का करीन मी? या सगळ्यात आधी कुठे कुठे आई आहेस ना त्याची. मग आईचं कर्तव्य पार पाड, तर 4 चांगल्या गोष्टी शिकव त्याला. आणि जर कळत नसेल ना, तर आई कशी वागते हे मुक्ताकडून शिक. आणि तेही जमत नसेल तर सईला विचार, तिची मुक्ताई तिच्यावर कसं प्रेम करते, कसे संस्कार करते.